गोसी टोम्पे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय चांदूर बाजार येथे राष्ट्रीय सेवा योजना स्वामी विवेकानंद अध्यासन केंद्र नेहरू युवा केंद्र अमरावती व आरोग्य विभाग चांदूर बाजार यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय युवा सप्ताहाच्या निमित्त स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंती उत्सवासह आझादी के 75 वर्ष पर युवाओं का राष्ट्र निर्माण के लिए सहभाग या विषयावर व्याख्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या 25व्या राष्ट्रीय युवा महोत्सवात विद्यार्थ्यांचे ऑनलाईन सहभाग तसेच आरोग्य विभागाच्या वतीने कोविड-19 लसीकरणाचे आयोजन आणि नेहरू युवा केंद्राद्वारे विद्यार्थ्यांना मास्क व सॅनिटायझर वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर राजेंद्र रामटेके होते तर प्रमुख वक्ता स्नेहल बासुतकर जिल्हा युवा अधिकारी नेहरू युवा केंद्र अमरावती प्रमुख अतिथी प्राध्यापक डॉक्टर नंदकिशोर गव्हाडे IQSC समन्वयक आणि डॉक्टर शुभ्रांशु गायगोले समुदाय आरोग्य अधिकारी तसेच आरोग्य विभागाची संपूर्ण टीम उपस्थित होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राध्यापक डॉक्टर मंगेश अडगोकर यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगताना महाविद्यालयातील स्वामी विवेकानंद अध्यासन केंद्र वर्षभर युवकांना प्रेरित करण्याकरिता विविध कार्यक्रमाचे आयोजन करीत असते. तसेच स्नेहल बासुतकर जिल्हा युवा अधिकारी नेहरू युवा केंद्र अमरावती यांच्या सहकार्याने महाविद्यालयात राष्ट्रीय युवा सप्ताहाच्या प्रथम दिवशी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त व्याख्यानाचे आयोजन आणि विद्यार्थ्यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करून कोरोनाच्या विरोधात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाबाबत जनजागृती करण्यात आली तसेच या लढाईला बळकटी देण्याचा अल्पसा प्रयत्न करण्यात आला असे मत व्यक्त केले. संत नामदेव महाराज सांस्कृतिक सभागृहात आरोग्य विभागाच्या डॉक्टर शुभ्रांशु गायगोले समुदाय आरोग्य अधिकारी यांच्या नेतृत्वात अशोक जावरे MY फुडके PM खेडकर जया वानखडे यांनी प्रामुख्याने लसीकरणास मदत केली. तसेच एकूण 125 विद्यार्थ्यांचे लसीकरण झाले असून त्यामध्ये ज्युनियर महाविद्यालयाचे एकूण 15-18 वर्षाच्या दरम्यान 92 विद्यार्थ्यांचे प्रथम लसीकरण तर 33 विद्यार्थ्यांचे द्वितीय लसीकरण करण्यात आले. लसीकरणास संस्थेचे सचिव भास्कर टोम्पे आणि प्राध्यापक डॉक्टर विजय टोम्पे यांनी भेट देत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता पुन्हा लसीकरण आयोजनाची आवश्यकता व्यक्त केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर प्रियदर्शनी देशमुख समन्वयक स्वामी विवेकानंद अध्यासन केंद्र यांनी उत्कृष्ट रित्या केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर मंगेश अडगोकर तर कार्यक्रमाचे आभार प्राध्यापक डॉक्टर प्रशांत सातपुते यांनी केले. कार्यक्रमाच्या उत्कृष्ट आयोजनाकरिता प्राध्यापक डॉक्टर प्रफुल्ल चौधरी प्राध्यापक डॉक्टर युगंधरा गुल्हाने प्रवीण इंगळे नितीन तसरे प्रणित देशमुख विशाल भटकर तसेच स्वयंसेवकांनी सहकार्य केले. सुयोग गोरले विदर्भ न्यूज चांदूर बाजार.